ऐन दिवाळीच्या धामधुमीत पाथर्डी तालुक्यात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आणि अख्खा महाराष्ट्र एकाच दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाने हळहळला. आई, वडील आणि तरुण मुलगा यांचे तुकडे करून मृतदेह विहिरीत टाकून देत अहमदनगर जिल्ह्यातील दलित हत्याकांडाच्या घटनांना पूर्णविराम न लागल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. अद्यापही आरोपी मात्र मोकाटच आहेत. तारीख 20 ऑक्टोबर, गाव चौखेडा खालसा, वेळ रात्री उशिराची. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या जवखेडे खालसा या गावात निर्दयीपणे एका दलित कुटुंबातील तिघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी केवळ एवढ्यावरच न थांबता दलित कुटुंबातील हत्या करण्यात आलेल्या आई, वडील आणि तरुण मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरता त्यांचे तुकडे करून घराजवळील शेतातील विहिरीत टाकून दिले. 21 ऑक्टोबर रोजी या तिघांचे मृतदेह गावकऱ्यांना आणि पोलिसांना सापडले. हत्या करण्यात आलेल्या दलित कुटुंबातील तिघांची सुनील जाधव, संजय जाधव आणि जयश्री जाधव अशी ओळख पटली. जाधव कुटुंबाचं कुणाशीही वैर वा वाद नव्हता असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. असं असतानाही या तिघांची हत्या का करण्यात आली हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. एकाच कुटुंबातील 3 व्यक्तीची हत्या झाल्याचं समजलं आणि इतकी निर्घृण हत्या झाली की आमच्या सारख्याला गेल्या 50-60 वर्षामध्ये या परिसरात असं काही न झाल्यामुळं आम्हाला सर्वांनाच धक्का बसला. स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे पण अद्यापर्यंत कोणालाही अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वच राजकीय नेते या जवखेडा गावातील हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी हजेरी लावण्याच्या लगबगीत आहेत. तर दुसरीकडे इतर दलित संघटना या हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करत झटपट न्याय निवाडा व्हावा याकरता लढत आहेत. निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर. खरं तर ही सगळी हृदय हेलावून टाकणारी घटना ऐन दिवाळीत घडली आणि त्यामुळे अख्खा महाराष्ट्र हळहळला. मात्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये दलितांवरती होणाऱ्या अत्याचारांचं सत्र काही केल्यात थांबत नाहीये. आपण यासंदर्भात अधिक चर्चा करूयात. आरपीआयचे नेते, साहित्यिक, विचारवंत अर्जुन डांगळे सध्या आपल्या बरोबर आहेत. अर्जुन डांगळे, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. खरं तर 13 दिवस उलटून गेलेत, मारेकरी अजूनही मोकाट आहेत, या सगळ्या घटना घडल्या आहेत, निवडणुकीची धामधूम संपली, आता सर्व राजकीय पक्ष जाधव कुटुंबियांचं सांत्वन करायला तिथे पोहोचलेत, मात्र या सगळ्या घटना घडून गेल्यानंतर राजकीय नेते तिथे पोहोचतात, या सगळ्या मानसिकतेवरती कोणी काही विचार करणार आहे की नाही, ही नेमकी कोणती मानसिकता आहे असं आपल्याला वाटतं, कुठल्या मानसिकतेतनं या हत्या होत आहेत? नक्कीच या पाठीमागे एक जी दलित विरोधी भावना म्हणतात किंवा जे जातीयतेचं विष अजूनही मनात भिनलेलं आहे, अंगात भिनलेलं आहे, त्यातून ही हत्या झालेली आहे. कारण जरी काही कारणामुळे खून, हत्या वगैरे असे प्रकार होत असले तरी ज्या प्रकारे ही हत्या करण्यात आलेली आहे अत्यंत निर्घृणपणे, म्हणजे आई, वडील आणि मुलगा यांची हत्या करून त्यांचे तुकडे तुकडे सगळ्या वयाचे हालाल करून मारलं. मागे देखील सोनईला जे हत्याकांड झालं तर तिघा तरुण भावांची की ते कडब्याची जो अडकित्त असतो कडबा कापण्याचा त्याच्यात घालून त्याच्या माना अगदी हे केल्या होत्या. खैरलांजीच्या प्रकरणात देखील भूतमांगे कुटुंबियांचं, प्रियांका त्याच्या आईचं, भावाचं ज्या प्रकारे त्याचा खून करण्यात आला होता अत्यंत हालाल, म्हणजे ज्याला शब्द नाहीत किंवा माणुसकीला काळीमा फासणारं किंवा मान खाली घालावं लागणाऱ्या अशा या अत्यंत एका तुच्छतेतून ही हत्या झालेली आहे. आणि ही तुच्छता कशातून येते तर दलित समाजातले मग ते तरुण असोत किंवा व्यवसाय करणारे असोत हे आपल्या बरोबरीने येत आहेत. ही मानसिकता काही लोकांना सहन होत नाही आणि त्याच्यातून असा काही एक प्रकार घडला की या प्रकरणापाठी काय असेल हे जे सांगितलं जातं त्या पद्धतीने जर असं असेल तर ही हत्या करण्याची जी पद्धत आहे ती मला वाटतं जी मानसिकता आहे आणि ही मानसिकता बदलण्याची कारणं मला वाटतं आज सगळे जण भेट देत आहेत वगैरे सगळ्या पक्षाचे हे चांगलीच गोष्ट आहे, सगळ्यांनी दखल घेतलेली आहे. पण ह्याही पाठीमागे या सगळ्यांनी जर ही मानसिकता बदलण्यासाठी एक प्रबोधनाची चळवळ किंवा जी भाषणं करतात किंवा ज्या पद्धतीने
आपापल्या पक्षाचा किंवा आपापल्या भूमिकांचा मांडतात, त्यावेळेस एक सामाजिक प्रबोधनाची तरुणांच्या मनात एक भूमिका जर बीज रोवत गेले आणि एक प्रबोधनाचं वातावरण, एक सामाजिक समतेचं, एक देशामध्ये जे आधुनिक युग आलेलं आहे, तर नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवर एक नवीन मानसिकता घडवण्याचं जर ह्या सगळ्यांनी जे आज भेटी देतात हे आपल्या भूमिकेतून आणि जिथे तिथे जातात एक प्रकारे जसं नरेंद्र मोदी म्हणतात की विकास ही जनआंदोलनाची चळवळ व्हावी, परंतु मला वाटतं ही जी सामाजिक जी विषमता आहे ती देखील एक जनआंदोलनाची चळवळ व्हावी आणि सगळ्या पक्षांनी सगळे जे नेते आज भेट देतात त्यांनी हिरिरीने आणि प्रामुख्याने हा केवळ दलितांचा प्रश्न नाही, हा राष्ट्रीय प्रश्न आहे, राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न आहे असं समजून मला वाटतं यामध्ये काम करावं, प्रबोधनाच्या चळवळीची आणि तरुणांची मानसिकता घडवण्याची या संबंधात, आणि जे गुंडे करतील त्यांना अत्यंत कठोरपणे एक शासन करण्याची, कारण होतं काय असे गुन्हे घडल्यानंतर ज्या त्रुटीत काही राहतात, पोलीस खात्याला काही करता येत नाही असं जे होतं ते जर झालं तर गुंडेगार मोकाट सुटतात, त्यांचं नीतीधैर्य वाढतं आणि आमचं कोणी काही केलं तरी बिघडू शकत नाही ही देखील मानसिकता ओढू नये, यासाठी मला वाटतं एकंदर गरज आहे. आणि ह्या प्रकरणाचा नरेंद्र दाभोळकर प्रकरणाची हत्या झाली आणि हत्येक ते जे मारेकर आहेत ते मोकाटच आहेत असं जर सुटलं तर मला वाटतं महाराष्ट्रावर आणखीन एक कलंक बसण्याची शक्यता आहे. खरं आहे अर्जुन, आपण अर्जुन नागळे आपण या संदर्भात आणखीन चर्चा करणार आणि तुम्ही अत्यंत महत्त्वाचा विषय खरं तर इथे उपस्थित केला आहे, ते म्हणजे प्रबोधन करण्याची गरज आहे आणि याला एक सामाजिक चळवळ करण्याची गरज आहे. ही विषमता जी आहे ती दूर होण्यासाठी त्याच वेळेला दुसरीकडे जी एक चळवळ उभी राहते त्या चळवळीला नक्षलींचाही पाठिंबा मिळतोय की काय अशी एक शक्यता वर्तवली जाते. आपण त्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करणार आहोत, मात्र त्यापूर्वी वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण पाहता आमचा विशेष कार्यक्रम खैरलांजी ते जवखेडा. अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा हत्याकांड प्रकरणी नक्षलवाद्यांकडून दलितांना चिथावणी दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. राज्यात दंगली घडवण्याचा कट असल्याचा संशयही व्यक्त होतोय. नक्षलवाद्यांच्या या कटाची माहिती मिळाल्यानंतर राज्यभर पोलीस सतर्क झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात जवखेडा इथं एका दलित कुटुंबातील तिघांची हत्या इन दिवाळीत करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक न झाल्यानं संताप व्यक्त होतोय. या असंतोषाचा फायदा घेण्याचा प्रयत्न नक्षलवादी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले. दरम्यान दलित नेत्यांनी हे चळवळीला बदनाम करण्याचं कारस्थान असल्याचं म्हटलंय. आंबेडकर चळवळीला कुठेतरी बदनाम करायचं आणि ही जी हत्याकांड झालं तिथून आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं लक्ष दुसरीकडे भेदण्याचा प्रयत्न चाललेला आहे. नक्षलवाद्यांचा आणि याचा या आंबेडकरी मुवमेंटचा तसाही काही संबंध नाही. आंबेडकरी मुवमेंट स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत सशक्त पायावर उभी आहे आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा ती हत्यारंसुद्धा हातामध्ये घ्यायला तयार असेल, त्याच्यासाठी त्यांना नक्षलवादी होण्याची गरज नाही. अर्जुन डांगळे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी अधिक चर्चा करूयात. आपण बघितलं एकीकडे आंबेडकरी चळवळ उभी राहते, हत्याकांड घडल्यानंतर 13 दिवसांनंतरही मारेकरी अजून मोकाट आहेत, कुठलाही सुगावा पोलिसांना लागलेला नाही, अनेकांची चौकशी झाली, अटक कोणालाच होत नाहीये आणि या सगळ्या याच्यामध्ये वातावरण काहीसं संतप्त आहे, एक चीड आहे, असंतोष आहे आणि याचा फायदा कुठेतरी नक्षली घेण्याचा प्रयत्न करतायत असं पोलिसांना ती माहिती मिळाली आणि पोलीस सतर्क झालेत. आंबेडकर चळवळ, दलित चळवळ यांनी बदनाम होतीये याचा वास्तविक काही संबंध नाही असं आपल्याला वाटतं? मला विचारलं. हो हॅलो अर्जुन डांगळे बोला. हॅलो. हां हां नाही मी काय म्हणतो, हां नाही ह्या प्रकरणात मागे देखील खैरलांजीनंतर जो उद्रेक झाला आणि संबंध महाराष्ट्रभर मोर्चे आंदोलनं जाळपोळ रास्ता रोको आणि काही प्रकार घडले आणि त्याला देखील त्यावेळेस देखील असंच म्हणण्यात आलं होतं की या पाठीमागे नक्षलवादी आहे. म्हणजे आंबेडकर एकीकडे दलितांवरची निगरून हत्या करायची, त्यांना सामाजिक न्याय द्यायचा नाही, पोलिसांची चौकशी करायची नाही, थंड डोक्याने बसायचं आणि दुसरीकडे उद्रेक झाल्यानंतर आपल्याला न्याय मिळत नाही ही भावना झाल्यानंतर ते जर दलित आणि संबंध जनता रस्त्यात उतरल्यानंतर त्यांना नक्षलवादी संबोधायचं, मला वाटतं हा दुपटरुप्पी आणि ढोंगीपणाचा प्रकार आहे. आणि मला वाटतं
जे नक्षलवादी जे म्हणतो ही सापेक्ष कल्पना आहे. मग जर समजा दलितांना न्याय मिळत नसेल, त्यांची हत्या दिवसा ढवळ्या केली जात असेल, त्याच्याकडे डोळे झाक होत असेल, तर नक्षली मार्गाचा स्वीकार केला तर काय त्याच्यात बिघडलं? समजा तुमच्याकडे जी न्याय व्यवस्था आहे, कायदा आहे, सुव्यवस्था आहे, ती जर तुम्ही एका वर्गासाठी आणि विषमता जोपासण्यासाठी वापरत असाल तर जनता ज्या मार्गाने सापडेल त्या मार्गाने जाऊ शकते. परंतु मला वाटतं ही जी भावना आहे नक्षलवादी चळवळीतले कार्यकर्ते वगैरे त्यांना हक्क आहे ना सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवण्याचा, त्यांनी काही चळवळीत अन्यायाविरुद्ध बोलू नये का? परंतु आम्हाला हिंसेच्या मार्गाने जायचं नाही. आणि जर सरकारला जर सनदशीर मार्ग किंवा संसदीय मार्ग जर जात नसेल आणि जर दलित जनतेची जशी नामांतराच्या वेळेस भावना झाली होती की आपल्याला ह्या मार्गाने न्याय मिळणार नाही आणि तरुण अस्वस्थ झाले होते, तशाच प्रकारची एक भावना पुन्हा एकदा नगर जिल्ह्यामध्ये सातत्याने म्हणजे खैरलांजीपासून अगदी सोनई असेल, खरडा असेल आणि अगदी ते पाथर्डीचं जवळकेचं जसे घडत असेल, तर ही जी एक पॅन्थरच्या वेळेस जी एक लाट आली होती की आपल्या हातामध्ये आपण प्रतिकार केला पाहिजे. थोडक्यात आपण असं म्हणूया की जर शांततेच्या मार्गाने न्याय मिळत नसेल तर आक्रमक होणं सुद्धा दलित चळवळीला मान्य आहे असं आपल्याला वाटतं. याच्यावरचे नेमके उपाय काय आहेत हे सगळं थांबवण्यासाठी दलित चळवळीमध्ये काही बदल करायला हवेत का? प्रबोधन आपण म्हणला तसं प्रबोधन नेमकं कोणत्या मार्गाने करायला हवं यावरती बोलूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आमचा विशेष कार्यक्रम खैर लांजी ते जवखेडा. जवखेड्यात झालेल्या हत्याकांडाच्या संदर्भात आपण बोलतोय. अर्जुन डांगळे आपल्यासोबत आहेत. अर्जुन डांगळे, जसं आता आपण म्हणत होतात की याच्यावरती प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे, त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणलात की जर दलित चळवळीमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये सामंजस्यानं शांततेच्या मार्गाने न्याय मिळत नसेल तर आक्रमक होणं सुद्धा चुकीचं नाही, मात्र यावरती कुठेतरी विचार करायला हवा. दलित चळवळीची दिशा बदलायला हवी का? हा संक्रमणाचा काळ आहे असं आपल्याला वाटतं का? काय नेमके उपाय योजायला हवेत अगदी थोडक्यात सांगा. नाही, याच्यावर उपाय आहे. मला वाटतं जसं अस्पृश्यतेविरुद्ध किंवा सामाजिक दुष्ट चालीविरुद्ध एकेकाळी सगळ्या पक्षांनी, म्हणजे जसं महात्मा गांधींनी किंवा काँग्रेस पक्ष असेल किंवा अनेक ज्या चळवळी असतील, डाव्या चळवळी असतील, समाजवादी चळवळी असतील किंवा अनेक ज्या समतेच्या बाजूने लढणाऱ्या चळवळीने, हा कार्यक्रम आपल्या पक्षाचा बनवला पाहिजे. केवळ अशी घटना घडली म्हणजे आपण त्याच्याकडे जाणं आणि त्याच्याविषयी काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करणं तेही ठीक आहे, परंतु आम्हाला माझ्या मते हा आपल्या पक्षाच्या भूमिकेच्या जाहीरनाम्याचा आणि कार्यक्रमाचा एक कृतीभाग असला पाहिजे, ते अंग असलं पाहिजे. सामाजिक विषमता, कारण जात हे वास्तव आहे, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता एक भारतातील एक वास्तव आहे, हे ध्यानी पकडून सगळे जे पक्ष आहेत ज्यांना ज्यांना समाजकारण करायचं आहे, राजकारण करायचं आहे, आणि फुले शाहू आंबेडकर प्रबोधनकार आणि सगळ्या समाज सुधारकांची नावं घेऊन आपण जे करतो हा पक्षाचा भाग बनवला पाहिजे, विचाराचा भाग बनवला पाहिजे. आणि आपली विचारधारा जी आहे त्या विचारधारेमध्ये या सगळ्या तरुण कार्यकर्ते असतील किंवा एकूणच पक्षातले कार्यकर्ते असतील यांना सामावून घेतलं पाहिजे. पक्षाची ती विचारधारा जर बनली तर मला असं वाटतं यापुढे अशा घटना घडल्यानंतर किंवा घडायच्या आधीही सतर्क होणं हे कुठल्याही कार्यकर्त्याला सहज शक्य होईल. त्यावरती उपाय म्हणून हाच मार्ग सध्या तरी योग्य आहे. धन्यवाद आमच्याशी या सविस्तर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतो. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.